हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ नेक्स्ट डे येईल, त्याच्यामुळे तुम्हाला विशेष डिले पोहोचतील. सो आता आम्ही ती पूजा करून घेतो. पिल्लूला मी जबरदस्ती झोपवलेली, कारण का पिल्लू खूपच किरकिर करत होती. ॲज युजल लहान मुलं जेव्हा आपल्याला खूप काम असतं, काही करायचं असतं, तेव्हा खूप खूप म्हणजे खूप वेगळंच वागायला सुरुवात करतात. तर पिल्लूचं पण असंच काहीतरी आहे. सो दीपक आता पूजा पटकन करून घेईल. मी थोडी छोटीशी रांगोळी काढून घेते. कुकीची तर गडबड आमच्या मध्ये मध्ये असतेच असते. काही करायचं म्हटलं तर कुकी आमची मध्ये मध्ये येतेच. आणि लास्ट इयर आम्ही काही गुढी उभारली नव्हती, कारण का पिल्लू खूप छोटी होती आणि माझं पण सी सेक्शन झालेलं, त्याच्यामुळे थोडासा त्रास वगैरे होत होता. बॉडी बिडी पेन, कंबर पेन नॉर्मली असतं तेच. त्याच्यामुळे लास्ट इयर काय आम्ही केलं नव्हतं आणि आता ह्या वर्षी करतो आहे आम्ही गुढी उभारतो आहे. सो व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो आता गुढी उभारायची तयारी चालू आहे. रांगोळी वगैरे काढली, पाठ वगैरे सजवला, बाकीची तयारी झाली. आता गुढीला साडी घालून त्याचा हार वगैरे जे काही असतं, कडुलिंबाचा बाला वगैरे सगळं लावून आता ती उभारायची प्रोसेस चालू आहे. आमची तयारी चालू आहे. पिल्लू झोपलेली, तुम्हाला तर मी बोलली पिल्लूला झोपवलेली. सगळं झाल्यानंतरच पिल्लूला मी उठवणार होती, कारण का कसं होतं, एक माणूस मग एंगेज होऊन जातं, मग एकाला सगळं करावं लागतं. आणि पिल्लू हल्ली हल्ली आहे ना, सकाळ सकाळ खूपच क्रँकी होते, कारण का उन्हामुळे आहे ना ती खूपच इरिटेट होते. संध्याकाळी ती एकदम ऑल ओके असते. आणि तुम्ही कुकीची गडबड बघताय मध्ये मध्ये कशी चालू येते. कुकीचं आमचं असंच असतं, काही करायला घेतलं की कुकी आमची मध्ये मध्ये येतच राहते, म्हणजे बघत राहते, नाहीतर इकडे जा तिकडे जा, तिचं ते चालूच आहे, तुम्ही बघतच असाल. सो अशा प्रकारे आमची गुढी आहे ती तयार झाली आहे. नॉर्मलच साडी घातली मी गुढीला, कारण का कसं होतं, आमच्या बाल्कनीमध्ये ना सकाळी 9 ऊन येते ना ते अगदी 1-2 वाजेपर्यंत असतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, उन्हात आपण चांगली साडी ठेवली तर त्याचा कलर फेड होणार, त्याच्यामुळे नॉर्मल होती तीच साडी घातली. अगदी कोरी होती ती, मग तीच साडी घातली गुढीला. सो आता पूजा वगैरे नॉर्मल आमची आहे ती करून घेऊ. जसं माहिती आहे तसं आम्ही करतो आहे, जसं वाचलंय बघितलंय त्याप्रमाणे करते, कारण का घरात कोणच नाही आहे मोठं असं सांगायला की चुकलं किंवा काय. सो तुम्हाला काही चुकीचं दिसलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो अशा प्रकारे आमची गुढी आहे ती उभारलेली आहे. आणि आता पिल्लू उठले की नॉर्मल आम्ही फोटोशूट वगैरे करू. आणि दीपक आहे ते, आणि इथे आम्ही दोघं पूजा करून घेतोय. पहिली दीपक पूजा करून घेतोय, तुकी ॲज युजल इथेच आहे, आमच्या जवळच असते ती. सो आता पटकन दिवा वगैरे लावू, नैवेद्य, म्हणजे मला जेवण पण करायचं होतं, काहीच केलं नव्हतं, कारण का पिल्लू आमची दिवसभर किरकिर करत होती. म्हणजे मी सकाळी 8 उठली ना, ती 8 माझ्यासोबत उठली. आणि कसं होतं की सामान वगैरे ना सगळं सकाळीच आणावं लागलं, कारण का दीपकची नाईट शिफ्ट असते, तो लवकर जातो 4 आणि पॉसिबल नाही होत की मला एकटीला जाऊन घेऊन येणं. पिल्लू पण हातामध्ये असते, त्याच्यामुळे सगळं आहे ते सकाळी आणलं. सो इथे नॉर्मल पूजा वगैरे केली आम्ही. आणि आता पिल्लूला मी उठवेलच, माझं जेवण वगैरे अर्धं झालं की उठवेल. आज मी करणार होती शेवची खीर, डाळ भात, आपलं पोळी आणि पनीरची भाजी करणार होती. रोज रोज बटाटा खाऊन कंटाळा येतो, सो पनीर करणार होती. आणि नंतर मग पिल्लू उठलेली, पिल्लूला थोडंसं तयार केलं मी. ती थोडी झोपेमध्येच होती, क्रँकी होती, त्याच्यामुळे जसं तिला नॉर्मल तयार केलं. आणि तिला केस तिचे छोटे, तुम्ही आधीचे ब्लॉग्स बघितलं असाल, त्याच्यामध्ये मस्तपैकी केस 2 वगैरे बांधायला यायचे. इथे असं काहीच नाही, असं वाटतं वेगळंच वाटतं एकदम. सो तिला नॉर्मल ड्रेस वगैरे घातलेला, स्कर्ट घातलाय, छोटा टॉप घातलाय आणि टिकली वगैरे घातलंय, थोडासा छोटासा नेकलेस. तिला मी उभं राहायला बोलत होती पण ती राहतच नव्हती, डायरेक्ट खाली बसत होती. जाम किरकिर किरकिर करत होती, त्याच्यामुळे जास्त काही फोर्स नाही केला. जसं आहे तशी तुमच्याजवळ मी व्हिडिओ शेअर केली, थोडेफार फोटो काढले आम्ही, कारण का तिला त्या ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल नव्हती, कारण का गर्मी इतकी भयंकर वाढली आहे ना, त्याच्यामुळे ती कम्फर्टेबल नव्हती. त्याच्यामुळे लगेच आम्ही तो ड्रेस पण काढला, ती खेळत होती. Thank you.
जेवण वगैरे झालं, देवाला नैवेद्य दाखवलं, पिल्लूला भरवलं, कुकीला दिलं, आम्ही जेवलो आणि लागली परत भांडी घासायला. हे नेहमीच आहे आपल्या लेडीज लोकांचं, किती असलं तरी भांडी का आपल्या राशीला टपलेलीच आहेत. सो अशा प्रकारे काहीतरी आहे. सो आता पटकन भांडी वगैरे घासते, मी साडी वगैरे चेंज केली कारण का साडीमध्ये एवढं कम्फर्टेबल मला काम करता येत नाही, मी कधीतरी घालते त्याच्यामुळे मी एवढी कम्फर्टेबल नसते साडीमध्ये. फक्त काही फंक्शन किंवा काय असेल तेव्हाच साडी घालते, नाही तर मी मोस्टली करून साडी नाही घालत. आता पटकन भांडी वगैरे धुवून घेईल, बाकीची कामं आहेत ती आवरेल कारण का सण म्हटलं ना तर घरी पसारा होतोच होतो. आपण ज्या वस्तू काढतो ते पटकन जागच्या जागी ठेवायला नाही होत त्या मुमेंटला, कारण की आपल्याला पुढची कामं करावी लागतात, नैवेद्य दाखवा, नैवेद्य तयार करा, पूजा करा, बाकीचा आवरा. त्याच्यामुळे सणाच्या दिवशी लेडीज लोकांचा दिवस आहे तो पुरा किचनमध्ये जातच होईल असं मला वाटतं आणि जातो. सो आता पटकन भांडी वगैरे घासून घेतो. आणि आज आमच्या कुकीला मी ट्रीट मागवली, ती किती क्यूट आहे बघा, ती ट्रीट अगदी हार्ट शेप मध्ये आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून मला व्हिडिओ प्रॉपर शूट करता आला नाही कारण का खूप सारी कामं होती, दीपकची नाईट शिफ्ट असल्याने मला रात्री मी एकटीच असते त्याच्यामुळे रात्री मला प्रिपरेशन करता येत नाही किंवा मार्केटमध्ये जाऊन काय आणता येत नाही. सो सगळं काही सकाळीच आम्हाला करावं लागलं. सो त्याच्या गडबडीमध्ये आम्ही होतो आणि त्याच्यामुळे मला भरपूर काही शूट करता आला नाही. आणि ॲज युजुअल पिल्लू आमची रात्रीची झोपली नव्हती, उशिरा झोपली. सकाळी मी 8 वाजता उठली, म्हटलं लवकर आवरेल कामं माझ्यासोबत, ती पण उठली. आणि आता नॉर्मल आहे, सकाळपासून नुसती किरकिर किरकिर किरकिर, उठल्यापासून नुसती किरकिर किरकिर चालू होती. म्हणजे की मला घे मला घे असं चालू होतं. किरकिर म्हणजे तिला, तिचं म्हणणं होतं की मीच तिला घ्यावं, हेरवी दीपक घेतो ते चालतं. आणि आज मला कामं करायची होती, तिची नाटकी चालू होती. आणि आत्ता सगळं झालं आहे ना, सगळं कामं म्हणजे पूजा वगैरे झाल्यापासून ती अगदी नॉर्मल आहे. आता काय बडबडते काय माहिती. चालू आहे तिचं. आत्ता घरात एवढा पसारा पडला ना, किचनवर पण म्हणजे किचन क्लीन आहे, फक्त भांडी घासलेली आहे ती धू लावायच्यात, आता पुऱ्या केल्या ते सगळं साफ करायचं आहे. दीपकच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं, सो त्यांना सांगितलेलं पुरणपोळी पुरी नाहीतर असं काहीतरी सांगितलं, तर मी पुरी सांगितलेलं त्याला, मी तुला पुरी देऊ शकते. सो त्यांनी 10 पुऱ्या घेऊन गेले तो लहान मुलांसारखं. आणि आता मला बेडरूम आवरायचं आहे, कपडे वगैरे तसेच टाकलाय, जी साडी घातलेली ते तसेच ठेवून दिलं आहे, जे मेकअप मेकअपचं सामान होतं ते पण तसंच ठेवलं, ज्वेलरी पण तसंच ठेवलं, सगळं तसंच ठेवलं. जेवणाला लागली आणि मग जरा वेळ कंबर टेकवली खाली कारण का पिल्लू आमची लय किरकिर किरकिर करत होती सकाळी. आणि आता खेळते, आता चांगली खेळते, आता तिला घेऊन मला कामं करायचे. माझ्यासाठी मुश्किल का होतं माहिती आहे का, पिल्लूला घेऊन कामं करणं. पिल्लू एकटी असेल ना तर मी कामं अगदी आरामात करू शकते, पिल्लूचा असा काय प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे कुकी पण असते ना, मग पिल्लू आमची वॉकर घेऊन कधी कुकीवर गेली, मग कुकीने काय केलं बिलं, म्हणून मला ती भीती वाटते. म्हणून थोडंसं हार्ड असतं माझ्या मला काम करणं पिल्लू आणि कुकीला हँडल करून, कारण का कुकी जाते पिल्लूकडे मग त्याच्यामुळे थोडंसं हार्ड होतं. म्हणून कोणतरी असं असलं ना की पटपट कामं होऊन जातात. दीपक असलं की पटपट, आज तर सगळं तसंच आहे. तुम्हाला मी बेडरूम दाखवला ना तुम्ही बोलाल का, आणि तुम्हाला मी माझा सोफा दाखवतो, सोफ्यावर तर हे बघा सोफा बसणं कमी पिल्लूची खेळणी जास्त. इकडे पसारा होता मॅटवरती, तो उचलला तर मी मॅट उचलेल,
बेडरूम आवरून घेईल, किचन आवरून घेईल, कारण का मला सगळं पटपट आवडत आणि खूप माझ्या खूप कंटाळा आलाय. लावून दिले आता रिचलचे प्रोग्राम आणि मी तुम्हाला दाखवते माझा घरचा पसारा. इग्नोर करा, काय करू शकत नाही. किचन तर पुरा पडलंय तसंच्या तसं, ट्रायपॉड पण माझा तुटला एक, आणि बेडरूमची अवस्था बघा माझ्या. ते कपडे आत्ता सुकत घाले कारण का तिथे गुढी उभारलेली, साडी वगैरे सगळं तसंच आहे. आता पटपट आवरून घेते, सगळं आवरून झालं ना कीच तुम्हाला भेटतं. आता मी तुम्हाला काय एवढं शूट करत बसत नाही, सगळं प्रॉपर आवरलं की मीच तुम्हाला भेटेल डायरेक्ट. आमच्या पिल्ला आहे तो खेळतोय, तू काय तो झोपलाय, पुकेला पाठवते तिकडे कारण का हिनी वॉकर नेलं ना तिच्या कानाबिनावर, तर तिला यायचा राहत. चला पिल्लू बघा नवीन काय शिकले, बघा काय शिकले, दाखव खोलून बघा. येडू झाला, येडू कर कर. जे शिकेल ना ते करतेच. आज माझ्या तोंडावर खूप थकवा जाणार. आज मी पिल्लूला केले मूग डाळचं सूप, कॅरेट टाकून केले कारण का पिल्लूला कालपासून थोडी हार्ड बॉडी होते, सो आज तिला कॅरेट टाकून केले मी सूप. कारण का पिल्लू आमचे पाणी खूप कमी पिते त्याच्यामुळे. सो आता तिला वाजलेत 9, आता तिला भरवते. कुकीचा पण कुकर लावला नाही आहे, तो लावून घेते. आणि आज किचन आवराचं बाकी सगळं झालंय. अभी ये लड़की देखो क्या कर ले रही है. पिल्लू पिल्लू इबा फोन आहे, इबा फोन आहे, कोण आहे ती? समायरा, समायरा शमायला. आपण असं करतो ना, तर ती बघा कशी करते. तिचं आता चालूच राहील. चला आता तिला भरवून कुकीचा कुकर लावते, तिला भरवून घेते, मी जेवते. मी आज केलेली खीर केलेली, पुरी केलेली, पनीर केलेलं, डाळ केलेली, राईस केलेलं. सो पुरी खाऊन मी आता वैतागली, एकच टाईम खाल्लं कारण का आज एवढ्या प्रचंड पुऱ्या तळल्यात ना, विचारू नका. आमच्या परत दीपकच्या टिफिनच्या वेगळ्या, परत त्याच्या टिफिनच्या वेगळ्या, त्यामुळे मी आता पुरी खाणारच नाही. त्यामुळे मी मला खाणार आहे आता राईस, डाळ, पनीरची भाजी. पिल्लूला केलंय शूप, कुकीला देणार पनीर आणि राईस. चला. हॅलो पिल्लू आमची. पिल्लूला मी जबरदस्ती झोपवलं 10 वाजता कारण का पिल्लूने मला काहीच काम करून दिलं नाही. तुम्हाला मी सांगते, घरी पाखरं आले छोटे छोटे यार. पिल्लूने मला काहीच काम करून दिलं ना. सण असला तर लेडीज लोकांना माहिती आहे ते साडी बिडी सगळा तसाच पसारा माझा पडलेला घरी, तो पण मला आवरून नाही दिला. कसा तरी मी बेडरूम आवरला, किचन तर तसाच मेस पडलेला होता, पसारा पडलेला होता. तर आता ते सगळं आवरले, पिल्लूला उठवली, माझं जसं आवरून झालं तसं पिल्लूला उठवली, फ्रेश झाली आणि ना नेमकं मला तोंडावरती घामोळे आले तसे बारीक 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 आणि ते असं इचिंग करतायत जाम. सो आज नाईट आउट आहे, तुम्हाला दाखवेल पिल्लू आमची किती वाजता झोपते, काय करते आणि काय नाही. आता टाळ्या वाजवते, जेवण वगैरे झालंय तिचं, आता ते ती काय लवकर झोपणार नाही. 10, 11, 12, 1, 2, 3 ते 3 वाजता 3, 3:30, 4 ही पोरगी झोपेल आता डायरेक्ट. आणि मला माहिती होतं तिला आता झोपवली तर ती झोपणार नाही, पण माझा पण नाईलाज होता. मला किचन सगळा पसारा पडलेला, कुकीला पण जेवायला नव्हतं दिलेलं आणि पिल्लू मेन म्हणजे मला पण जेवून देत नव्हती. नुसतं उचलून 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 आणि खाली बसली की रडायची, खाली बसली की म्या म्या करायची. त्याच्यामुळे मला तिला झोपवावंच लागलं काही करून, कारण का मला पण भूक लागलेली आणि आता ती खेळते.
सो आता तुम्हाला दाखवेल पिल्लू काय काय करते काय नाही. आणि मला ना भरपूर वेळा कमेंट येते, म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक ना एक कमेंट असतेच असते की तुमची पिल्लू चालत नाही का अजून. आमची पिल्लू अशा एकदम फास्ट बेबीसारखी चालत नाही, चालते स्लो स्लो चालते, म्हणजे फक्त तीन चार पावलं टाकून चालते. बॅलन्स थोडासा तिचा हे होतो कारण का तिचा वेट खूप असल्याने तिला ना अजून तिला तेवढं असं बॅलन्स करता येत नाही. आणि तिचा ड्रॉबॅक हा आहे की ती चालण्याचा प्रयत्न करते पण ती आपण समोर असतो ना की डायरेक्ट ती धावत येते, हळूहळू पावलं टाकत नाही, डायरेक्ट ती धावत येते. त्याच्यामुळे ती हळूहळू शिकेल, चालेल ती, आणि चालते ती, फक्त फास्ट चालते, हळूहळू चालत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत तसंच चालेल आणि लवकरच तुम्हाला चाललेली पिल्लू बघायला भेटेलच. सो मला हे सारखी सारखी कमेंट येते की तुमची पिल्लू चालत नाही का, अजून चालत नाही का, चालत नाही का. ती चालते पण तीन चार चार पाच पावलं, तीन चार पण नाही, चार पाच पावलं टाकते, बॅलन्स इम्बॅलन्स होतो आणि मग ती खाली पडते. सो आता हे तिचं चालूच राहील, जोपर्यंत तिला तिचा बॅलन्स नाही, तिला सांभाळता नाही येत नाही ना तोपर्यंत ते तसंच होणार आहे. सो बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. सो आता मी थंबनेल पण तसंच टाकेल की पिल्लू चालत नाही आहे का क्वेश्चन मार्क, म्हणजे जे जे मला कमेंट करतील ना तेव्हा पहिले त्यांना तो थंबनेल दिसेल आणि मग ते तुम्ही बघून हे करा. चला तर भेटू परत एकदा आणि पिल्लू आमची लवकरच चालताना दिसेल, म्हणजे तुमच्या मनातला क्वेश्चन मार्क आहे तो जाईल. काही मुलांचं सगळं लेट लेट होतं आणि पिल्लू आमची जानला बॉर्न होणार होती, ती डिसेंबरला झाली. कारण का माझं वॉटर ब्रेक झालेलं त्याच्यामुळे पिल्लू आमची डिसेंबर आधी झाली खूप. सो बोलतात ना 18 महिन्यात झाली त्याप्रमाणे तसं झालं आहे तिचं. सो थोडंसं सगळं लेट लेट आहे तिचं. तर चला नंतर पिल्लू काय करते काय नाही आता आता तिला सॉन्ग्स लावून दिलेत, थोडं मी जरा रिलॅक्स करते. कारण का मी फेस्टिवल असले की लेडीज लोकांना इतकी कामं का असतात का माहिती का, म्हणजे का काय एवढी कामं असतात सणवाराला मला तेच नाही कळत. करणं भागच आहे, पिल्लू झाल्यापासून कामं तर खूपच वाढले. मला मी दाखवते, मला कमेंट येतात तर पिल्लू केवढी चालते ते जस्ट ये ती बघा तुम्ही ती धावत येते. ती हळूहळू नाही येत, धावत येते, धावत बॅलन्सच नाही करत ती, एकदम स्पीडला धावत येणार. फिरसे रोज आमचं हेच चालू असतं. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता 12:30 वाजलेत, पिल्लू अजून काही झोपत नाही आहे, दूध पिते आता ती. सो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.